हो माय अक्का कालजून काय म्हणण्या नाही कीर्तनले हुजी बारी होतं माय कीर्तन हा नाओ माय ताई मी बी काही का का ना नव्हतो हा दीपाजून ताई सांगेरे पण माले बारी होतं म्हणे कीर्तन हा आणि काही अकरा का बाराच वर्ष ना महाराज होता म्हणे हा मायो काय सांगेरे निबीन अकरा बारा वर्ष ना महाराज हम्म चांगलं कीर्तन होईना मी बीन मग हा अक्का हजी बारी कीर्तन करा म्हणतात हा अशी वाटे नाही बारा पोऱ्या कीर्तन करा असं हां आता म्हणाला मा शाना माणूस सुद्धा जमावणे असे कीर्तन करा म्हणतात त्या पोऱ्यानी हा म्हणजे बारी सांग बीन आणि गवळण तशी म्हणी ना हा हा नका विचारा मग तुम्ही खरंच हम्म अशा आवाज होता बिन त्या महाराज ना एकदम बारी खरंच हम्म येवल पाहिल तर तुम्ही हा येवत तो माय मी हा काय पण मग ते तुम्हाला फोटो दुका लागे ते काय म्हणतात नाही का नको खानो हा ते पाजाड बीन मग त्याचा पोट थोडंसं बरं आहे ना हां आणि तेवढा माहिती मग काय बेटा बाहेर चालले आल त्यात मी म्हणता काय सोबत बी नाही कोण आणि तडपर्यंत जरा तर माहिती शे अंधार अंधारशी माय एवढा कुत्रा आणि त्या बुकताच मग काय म्हणून म्हणतं जाऊ दे माय ओ आक्का मला काय माहिती बीन मग हां तुम्ही बी शेती जास्त नाही तर जातोच मग सोबत आपण जाऊ द्या माय आक्का आज जास्त बरं मग आज जाणं पडे ना बीन

माझा महाराज ल तुम्हाकडे जेवण होई मग हा हां आमनाकडे शेणावं माझे जेवण ले हां सगळा बसनी मंडळ आणि महाराज याचं जेवण शे हं मी तुम्ही सांगणारच होतो आते हां तर तुमले बी जेवण राही बरं का हां रेना ताई हां घर काय रांजात ना का हां बरं का अक्का तुमना घर बी हां तेच सांगा तुम्ही नेवा अक्का हां माझे ऐकायला भेटणार ते खरंच आहे का उमा आहे काय उम आहे काय ऐकायला भेटणं तुला यंदा ना महाप्रसाद म्हणणारे अण्णां तेच नाही उसले जा म्हणे हा अण्णा तेच ना काय तीन चार वर जाणे चालवते बीन हां आपण बी उसला पाहिलं वा आपण बी महाप्रसाद द्यायला पाहिजे बा हा अशी होता मग काय पुरे बी म्हणे दिटाका म्हणे अण्णा म्हणे चांगला अस म्हणे म्हणजे ते म्हणतात ना का सगळा श्रेष्ठ अन्नदान म्हणे म्हणे मग या टाका वारीच हां हा काय ते दिनमान काय बोलतच नाही माय हां आपण पुलावर सोड टाकला जाऊ आणि सांगते आणि त्यांपेक्षा मग कसे दे ना चांगलं चांगला माय अक्का उलट मग घर गरपी विचार करा दिसत म्हणे पुलावर तरी टाकत म्हणे हां चांगलं आहे माय का ते कशी जेवढी शक्ती राहास तेवढी भक्ती करो म्हणे हां हां ते बी शेव बिन तुना बरबर शेजवणं म्हणणं जेवढी शक्ती राहणी तेवढीच भक्ती करो मग देव काय म्हणत नाही की मानणार आहे फोडा का प्रसाद द्या बस मग आपल्याकडे जेवढी शक्ती राहिली ना तेवढी भक्ती करो बस दुसरं काही नाही हां अशी आहे आणि जर वाटणं जारी ना हां तर महाराजले बी जेवण घाला ना तर गावले जेवण घाला सारखं हां मग आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे करो बीन मग असे हां म्हणावे तोच विचार चालू होता पण ते महाराजले बनं बी देवधरम राहायला बीन हां त्या बी अशा जेना घर नागरना खातस त्याला टिंगल बी करतस अरे काय करावं काय समजत नाही हा ना ते परून दिस कीर्तन देखा ना तुम्ही मग ताई काय होता काय घेतो परत दिसून कीर्तन मग हां सांगा ना मी म्हणा काय जमणार देऊन तुम माहिती कीर्तन लिवा ना हा बीन त्या दौड आणणार त्याने का हां ते महाराज सांगला होता बीन मग तशी परत दि आपल्या माहितीची बिचार असणार हां हातवर लाईन आणि पानवर खाणं जेम जेम कसं असं साजरं बस करा माराल दा एकाशे टिंगल उडायत काय सांगू म्हणे मंडळी तुमले <laughs> असं वरण होतं ना म्हणे एवढं क्लास वरण होतं एवढं बारी वरण होतं म्हणे हां वरल्या सर्या दिकल्यान म्हणे वरल तुम्ही वरल्या कडे अशा बरोबर ताटमा दिकेत म्हणे आमले म्हणे माही शेगा कमाल खरं <laughs> ना माराल दग की बी ना असे टिंगल उडावतात ना काय नाही व सरे ना हा असेच बोलतो त्या त्या नाही बोलतो जाऊ द्या काय एवढं ध्यान नाही दे माय राहते एखादा मारा तशा मग मग आता परत थोडं तशा राहतस मग ते काय ओ माय सगळा थोडे तशा मग आणि कशी कीर्तन मग थोडं पाहा हशी मजाक जर करी ना हां मग तरच कीर्तन मग म्हणजे नाही का लोक ध्यान दे ना ऐकतात बी नाही तर मग त्याच नाही जरा अशा आध्यात्मिक आध्यात्मिकच कोण ऐकायला बी मग कीर्तन हां रेना ताई ते तसं असं थोडंसं हस ते मोकळं पाहिजे बा वातावरण म्हणून मग ते अशी काय ना काय तुम काढायला हास अशी राहते हा ते विषय मग देखूत ना फिसले नारायण तर काय आपला काही जे नाही बेन हां मग आपलं सांगा कार्यक्रम तर काही जे नाही देत महाराज भरायला दिसत म्हणजे म्हणले काय मग ते मग चला माय मग हां बला बरं का मला आज नाही तर एक जायच्यात बरं का वा हां नाही बिन मग बला असूत ना आई शोभा एक टिकटी पेज नाही बा मग हां शोभतले जा आहे शो का काय मग हां तू नको एक टेकटी झाली जायचो बरं काय शोभा हां मन घर या जो मग आपण ऐरिनाली जा सोबत हां हां माय चालेल मी शोभाला आलो तुमले अंतर टेन मग आपण ऐरिना झाली संध्यासोद लावले बरं का